मराठमोळा न्यूड सिनेमा असो किंवा दशक्रिया, हिंदीतला पद्मावती असो, आज फक्त आणि फक्त वाद पाहायला मिळत आहेत. कलाकृतीतून अभिव्यक्त होताना चिंता सतावते आहे. संपूर्ण चित्रपट सृष्टीच एका अनामिक दहशतीच्या सावटाखाली असल्याचं जाणवत आहे. पद्मावती, न्यूड, दशक्रिया, एका मागोमाग एक चित्रपट. चित्रपट सेन्सोर झालाय, मात्र प्रदर्शित होऊ शकत नाही. सिनेमावर बंदी आणली जातीये. सेन्सॉर बोर्ड आहेच, पण आता आणखीही सेन्सॉरशिप. का होतोय सिनेमांना विरोध? पद्मावती न्यूड दशक्रियेला विरोध कसला? गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत खळखळ माजलीय. चित्रपट बनवणं हेच खरं टेन्शनचं काम, पण पूर्वी चित्रपट बनवला, प्रदर्शित केला की टेन्शन उरायचं ते चालण्यापुरतच. आता मात्र तयार झालेला चित्रपट सेन्सोर्ड झाला तरीही तो प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहात चालू दिला जाईल का, असा वेगळंच टेन्शन येत आहे. मग ते राजपूत संघटनांचा पद्मावतीला विरोध असो, इफ्फी मधून रवी जाधवांच्या न्यूड सिनेमाला वगळण्यात आलेला असो, किंवा मग राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा दशक्रियाला अखिल भारतीय ब्राह्मण संघाचा विरोध असो, पण सिनेमानं होत असलेला विरोध हा काही आत्ताचा नाही. याआधी सुद्धा सिनेमांना विरोध झालाय, मात्र इतिहासावर आधारित सिनेमा बनवताना किंवा सद्यस्थितीवर भाष्य करताना भलत्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. कुछ अफवाह की वजह से ये फिल्म विवादों का मुद्दा बन चुकी है. अफवाह ये है कि फिल्म में रानी पद्मावती और अलाउद्दीन खिलजी के बीच में कोई ड्रीम सीक्वेंस दर्शाया गया है. मैंने इस बात को पहले ही नकारा है, लिखित प्रमाण भी दिया है इस बात का पहले. हिंदी सिनेमा सृष्टीत नकारात्मकतेचा वनवा भडकलेला असताना मराठमोळा सिनेमा न्यूडही वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. दिग्दर्शक रवी जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी गोवा चित्रपट महोत्सवातून सर्वच मराठी चित्रपट माघार घेण्याच्या विचारात आहे. अभिव्यक्त होत असताना चौकटीत राहूनच चित्रपट बनवायचे असतील तर चौकटी बाहेरचा विचार अभिव्यक्त होणारच कसा? दरम्यान हिंदू जनजागृती समितीनं सेन्सॉर बोर्डला दिलेल्या निवेदनात पद्मावतीवर काय आक्षेप घेतले आहेत पाहूया. जाज्वल्य आणि पराक्रमाचा थोर इतिहास असताना त्यात मोडतोड करून संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटातील घुमर गाण्यात महाराणी पद्मावतीला नाचताना दाखवलंय. हा राणी पद्मावती यांचा घोर अपमान आहे. राणी पद्मावती असो वा काशीबाई, यांचा इतिहासाच्या कोणत्याही ग्रंथात त्या नाचल्या होत्या असा उल्लेख वा पुरावा नाही, आणि तो नसताना कपोलकल्पित कथा रचून प्रत्यक्ष इतिहासाची मोडतोड केली हे सर्वथा अयोग्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कला स्वातंत्र्य कोणत्याही प्रकारे चित्रपट निर्मात्याला इतिहासात हस्तक्षेप करण्याची मुभा देत नाही. असं केल्यास हा दंडनीय गुन्हा आहे. कलेच्या स्वातंत्र्याला जितकं महत्व आहे तितकंच महत्व इतिहासाला सुद्धा आहे. इतकंच महत्व मनावर कोरलेल्या प्रतिमेला, श्रद्धेला आणि आदराला आहे. हे भन्साळी आणि कला स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. घुमर हा नाच राजस्थानी संस्कृतीतील एक नृत्य प्रकार आहे आणि तो नाच करणारा एक विशिष्ट समाज आहे. हा नाच कोणत्याही राजकन्या वा राण्या करत नव्हत्या. भन्साळी मसालेदार चित्रपट बनवण्याच्या नादात असं काही करत आहेत की काय अशी शंका आता येते. ज्या राणी पद्मावतीने स्वतःच्या शीलरक्षणासाठी जोहार केला अशा सच्छील राणीला सर्वांसमोर नाचताना दाखवणं हा राणी पद्मावतीचा घोर अपमान आहे. भावी पिढी राणी पद्मावती अशा प्रकारे नाच करत होती हेच लक्षात ठेवेल. यातून आपण आपल्या भावी पिढीवर चुकीचे संस्कार करत आहोत. काही संघटनांचा आक्षेप असाही आहे की राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यामध्ये काही काल्पनिक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. भन्साळी यांनी हा चित्रपट हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींना दाखवावा आणि त्यांच्या शंका दूर कराव्यात.